नमस्कार, मी मधुमती मधुर या पुढच्या मध्ये आपलं स्वागत करते. हाय मैत्रिणीनो, कसे आहात? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदी राहा आणि स्वस्थ राहा. उद्याच्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय मैत्रिणीनो, आपण आज काय करणार आहोत? डेसिकेटेड कोकोनट पासून नारळाच्या वड्या. चला तर झटपट आपण त्याची तयारी करूया, किचन मध्ये जाऊया. खोबऱ्याचे वडे बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेणार आहोत? तर आपण 1.5 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. डेसिकेटेड कोकोनट जो बाजारामध्ये विकत मिळतो तो मी आणलेला आहे. आणि 1 वाटी साखर आहे. आणि त्याला लागणार आहे 2 चमचे तूप, वेलची पावडर आणि ताजी मलाईची दुधावरची साया. आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे. इतक्याच साहित्यामध्ये आपण झटपट खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहोत. 1/2 लिटर दूध मी उकळत ठेवलेलं आहे, ते पण आपल्याला खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणार आहे. त्याच्यात आपण आता 1/2 साखर, जी 1 वाटी साखर घेतलेली त्यातल्या पण ही 1/2 साखर या दुधामध्ये टाकणार आहोत. आणि आपण दूध चांगलं आटवून घेणार आहोत. दूध जेवढं आटेल ना तेवढं आपलं कोकोनट बर्फी खूप छान होणार आहे. बनवायला सुरुवात करा. अगोदर ना 2 चमचे आपल्याला देशी घी टाकायचे. तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचं खीस टाकायचं. दीड वाटी खोबऱ्याचं खीस टाकलं आपण. जास्त भाजायचं नाहीये, गॅस बारीक करून एकदम फक्त त्याच्यातला मॉइश्चर असतं ना पाण्याचं प्रमाण ते कमी करायचं, एवढं याच्यासाठीच आपल्याला ते भाजून घ्यायचं. त्याचा रंग नाही बदलला पाहिजे. त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं. थोडंसं आपण एक 5 मिनिटं भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा थोडासा वास असतो, तो वास कमी झाला पाहिजे आणि याच्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे. बस तेवढ्यासाठीच फक्त आपण ते थोडंसं भाजून घेणार आहोत. आणि आता भाजून झालं की याच्यामध्ये आपण आता दूध टाकणार आहोत. जे आटवून घेतलेलं दूध आहे ते आपण टाकणार आहोत. दूध टाकताना पण अगदी हळूहळू टाकायचं, एकदम सगळं नाही टाकायचं. 1/2 लिटर दूध मी टाकलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपण मोठी करणार आहोत आणि याच्यामध्ये जी उरलेली साखर होती ती साखर घालून घेणार आहोत. दूध टाकल्यानंतर हे असं चांगलं हलवून 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 घ्यायचं. बारीक गॅस मंद गॅसवरच करायचं. आणि मग त्याच्यामध्ये असं थोडंसं घट्ट होत आलं, ह्याच्यामध्ये आपण आता ही फ्रेश क्रीम टाकणार आहोत. चार चमचे मी फ्रेश क्रीम घेतलेले ते टाकते. आता फ्रेश क्रीम टाकून झाली, आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत. थोडीशी आणि 2 चमचे तूप. अशा प्रकारे हे पूर्ण असं दूध आटून गेलेलं आहे आणि असं एक कढई सोडायला लागलं. बघा, मिश्रण असं कढई सोडायला लागलं आणि असं आपल्या हाताला असं घट्ट घट्ट वाटायला आलं की समजायचं आपलं आता हे मिश्रण तयार झालेला आहे. आता पूर्ण असं कढई सोडते, साईडने तूप सोडायला लागलेलं आहे. आता हे आपण ताटामध्ये ओतून घेऊया सेट करण्यासाठी. त्याला मी थोडंसं तूप लावून सेट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण तयार केलेलं मिश्रण टाकणार आहोत.
मस्त ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं आपण सेट करून घेणार आहोत ताटामध्ये. सेट करून मग आता थंड व्हायला आपण थोडा वेळ रूम टेम्परेचरला 10 मिनटं ठेवून देणार. नंतर मग आपण त्याच्या वड्या पाडू. आता आपलं हे व्यवस्थित शेट झालेलं आहे. आता शेट झाल्यानंतर आपण याला आपल्या आवडेल त्या आकारामध्ये आपण त्याला वड्या पाडून घेणार आहोत. अशा प्रकारे ही आपली खोबऱ्याची वडी खाण्यासाठी तयार. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. घंटीचं बेल आयकॉन दाबा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.